मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे मुंबईमध्ये चारकोप आणि चांदिवलीमध्ये हनुमान चालीसा वाजवण्यात आली आहे। मनसे कार्यकर्त्यांनी आज पहाटेच हनुमान चालीसा लावली। राज ठाकरेंच्या आदेशानंतर कार्यकर्तेही त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत आणि राज ठाकरेंनी अल्टिमेटम दिलेले आहे, त्यामुळे कार्यकर्त्यांनी आज हनुमान चालीसा लावली आहे। आंदोलन करताना मनसे पदाधिकारी चेहरा मात्र त्यांनी कॅमेरासमोर न आणता आंदोलन केलं। महत्त्वाची बातमी मुंबईमधून आहे। आज 4 मे आहे आणि 4 मेपासून मशिदींवरचे भोंगे उतरवा असा अल्टिमेटम राज ठाकरेंनी दिला होता। जर हे भोंगे उतरले नाहीत तर दुप्पट आवाजामध्ये हनुमान चालीसा लावणार, मनसे कार्यकर्ते ठिकठिकाणी अशा प्रकारचं आंदोलन करणार असं सांगितलेलं होतं। आहेत मुंबईमध्ये चांदिवली आणि चारकोप या भागातली ही दृश्य आहेत। आज मनसे कार्यकर्त्यांनी सकाळी सकाळीच हनुमान चालीसा मोठ्या आवाजामध्ये मशिदींसमोर लावली। कॅमेरासमोर न येताच मनसेचं सगळं आंदोलन आज सुरू झालेलं आहे। आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे राज्यासाठी। आज मनसेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनाचा इशारा दिलेला आहे आणि ठिकठिकाणी आता आंदोलनं पुढच्या काळामध्ये होतील असं एकंदरीतच मनसेची रणनीती आहे। मुंबईमध्ये चारकोप आणि चांदिवलीमध्ये आज हनुमान चालीसा स्पीकरवरून वाजवण्यात आली। मनसे कार्यकर्त्यांनी अशा प्रकारे आंदोलनाला सुरुवात केली आहे। राज ठाकरेंच्या आदेशानंतर कार्यकर्तेसुद्धा त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत आणि राज ठाकरेंचा अल्टिमेटम आहे राज्य सरकारला आणि त्यांच्या अल्टिमेटमनंतर कार्यकर्त्यांनी अशा प्रकारे हनुमान चालीसा लावली। चारकोपमधली दृश्य आहेत। राज ठाकरेंच्या आदेशानंतर आता कार्यकर्त्यांनी आदेशाचं पालन करत हनुमान चालीसा लावली आहे। आज दिवस घरात राज्यात कुठे कुठे या संदर्भातल्या काय अपडेट, त्यामुळे 24 तास तुमच्यापर्यंत या सगळ्या घडामोडी पोहोचवणार आहे। बुद्धिहीन